नमो नमहा विद्यार्थी मित्रांनो प्रतिपदम संस्कृतम हा पाठ आपण अभ्यासाला सुरुवात केलेला होता यामध्ये विमानतळावरचं प्रतीक्षालय दाखविण्यात आलेलं आहे त्याचबरोबर तिथे काही व्यक्ती गप्पा गोष्टी करण्यात मग्न आहेत काही कॉफी पिण्यामध्ये मग्न आहेत त्याचबरोबर काही आनंदानं झोपलेले आहेत तिथे एक महोदया म्हणजे एक महिला आली ती एका जागेवरती बसून संस्कृत सुक्ती संग्रह हे पुस्तक वाचत होती तिच्या बाजूला बसलेला एक व्यक्ती तिच्यासोबत संवाद करतो आहे काय तुम्ही संस्कृत शिकवता का तर तिने नाही म्हटलेलं आहे पण तुम्ही कशासाठी असा प्रश्न केला तेव्हा त्यांनी सांगितलं तुमच्या हातामध्ये असलेलं संस्कृतचं पाठ्यपुस्तक पाहून म्हणजेच संस्कृतचं सुक्ती संग्रह हे पुस्तक पाहून मी अशा प्रकारचा प्रश्न केला तिनं आश्चर्यानं म्हटली हो परंतु मी संस्कृत विषय शिकवत नाही परंतु माझा कार्यक्षेत्राशी संस्कृतचा संबंध आहे मग त्यामध्ये विविध ग्रंथाचं तिने वर्णन केलं आहे कारण तिनं व्यवस्थापन प्रशिक्षिका म्हणून कार्यरत होती हा देखील म्हणतोय मी देखील वाणिज्य शाखेचा पदवीधर आहे विधी शाखेची पदवीदेखील प्राप्त केलेली आहे आणि कौटिल्याचा अर्थशास्त्रामधून देखील असे अनेक संबंध आम्हालाही प्राप्त होत असतात परंतु शाळेच्या नंतर मी आम्ही अभ्यास केला नाही हे दोघं बोलत असतानाच त्यांच्या पाठीमागे काही तरुण तरुणी थांबलेली आहेत आणि एकजण त्यातील समोर येतो तुम्ही देखील संस्कृत विश्व परिषदेसाठी निमंत्रित आहात का असा प्रश्न केला तर नाही मग तुमच्या तोंडून आम्ही संस्कृत असा शब्द ऐकला म्हणून विचारलं आम्ही सर्वजण संस्कृतचेच विद्यार्थी आहोत आणि विश्व संस्कृत परिषदेसाठी आम्ही निमंत्रित आहोत आणि तिकडे निघालेलो आहोत मग लीना आहे समीर आहे तनुजा आहे असे एकंदरीत तीन चार जण एकत्रित येऊन मग संवाद साधतायत कुणी रसायनशास्त्राचा विद्यार्थी कुणी आय आय टी क्षेत्रामध्ये आहे तर कुणी भार त्याचबरोबर पार्श्वनिवेदन म्हणून कार्य करणारे आहेत तर कुणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्य करत असणारे यांच्या सहसंबंधातून प्रत्येकाने आपल्या आपल्या ग्रंथानुसारची माहिती दिली आणि मग शेवटच्या पणावरती आता तुम्हाला मी घेऊन येतो महोदया काय म्हणते पहा संस्कृतस्य अध्ययनं अध्ययनम कृतं हे घटक झालाय आपला यामध्ये काय सांगितलंय आम्ही देखील संस्कृतचा अभ्यास शाळेमध्येच केलेला आहे परंतु त्याचा उपयोग आता असा आम्हाला होईल हे आम्हाला माहिती नव्हतं आम्ही असा त्याचा विचार केलेला नव्हता आणि मग महोदय काय म्हणतो सत्यमेव खरं आहे लीनाचं वाक्य शेवटचं वा यास्मिन कसिन क्षेत्रे वायम वृत्त्यर्थ कार्यरत स्याम ज्या कोण्या क्षेत्रामध्ये आपण नोकरीसाठी असतो आपल्या उपजीविकेसाठी असतो अथवा होत तत्र तेथे संस्कृत अस्मत अस्मत्कृते विशेष अर्हता भवती तेथे संस्कृत ज्ञान अस्मत्कृते आपल्यासाठी विशेष अर्हता भवती योग्य ती चांगली विशेष अशी अर्हताच होईल किंवा असणारी आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे अशा पद्धतीतून हा पाठ आपला इथं संपतो आहे आता मी तुम्हाला भाषा अभ्यासाकडे घेऊन येतो या भाषाभ्यासामध्ये काय काय सांगितलेलं आहे पहा पूर्णवाक्येनं उत्तरत आहे माध्यम भाषा उत्तरत कह कम वदती प्रश्न निर्माणम करूत त्याचबरोबर समानार्थक शब्दम लिखत त्याचबरोबर विरुद्धार्थक शब्द लिखत मेलनम करूत संधिविग्रहम करूत सूचनानुसार कृतीही करूत असे घटक दिलेले आहेत पुढच्या पानावरती परत घटक आहे धातुसाधित विशेषणम तालिका पुरयत प्रच्छातू रमधातू कृ धातू परत त प्रत्ययांत तवतु प्रत्ययांत कृत्या हा आणि शत्रुशानच अशी त्यांची वेगवेगळ्या प्रकारची रूपं आपणाला जाणून घेता येतील जाल रेखाचित्रम पुरयत मग त्याच्यामध्ये विविध ग्रंथांचे माहिती विचारलेली आहे संस्कृत ग्रंथ हा जसं अर्थशास्त्र सांगितलं आहे त्या पद्धतीतून यादने वल्के स्मृतिग्रंथ वगैरे असे उत्तर आपल्याला जाणून घेता येऊ शकतात विदेशीय जना हा उत्सुक ह कोणकोणत्या कार्यक्षेत्रासाठी हे विदेशी लोक उत्सुक आहेत आणि लीना कुठे कार्य करते पार्श्वनिवेदिका म्हणून कोण कार्यरत आहे समीर कुठं कार्य करतो आणि रसायनशास्त्रस्य छात्रह कह अशा पद्धतीतून अकरावा प्रश्न देखील आपल्याला पूर्ण करता येईल निश्चितचपणे तुम्ही या पाठाचा स्वाध्याय सहजपणे पूर्ण करताल अशी अपेक्षा बाळगतो आणि मी इथं आजचा घटक थांबवतो धन्यवाद